What is the name of chapter? Chapter number 6 we have to start. That is refraction of a light. Okay. Before going to start with this, you can see these images. Beautiful images. Pahala image. Kya dikh raha hai? Pahala image mein apan kya bol sakte ho? Ki tumhi baga hai gharipan kar sakta. Ek glass kya kaache sa. Kaache mein ek coin teva. And the coin thoda work asa baga. Varun baga. मला काय दिसेल बघा हा कॉइन काय तरंगणार तर नाही आहे बरोबर की नाही हा कॉइन काय होईल खाली जाऊन असं सेटल होऊन जाईल येस ऑर नो असा कॉइल खाली जाऊन सेटल झालाय परंतु तुम्हाला तो कॉइल खाली सेटल दिसणार नाही बघा थोडा वर असा वर आला दिसेल असा करून बघा ठीक आहे तो हे असं का होतं दुसरा एक्सपेरिमेंट ओके द सेकंड एक्सपेरिमेंट व्हाट डू वी हैव इज दिस तुम्ही एक पेन्सिल है पेन्सिलला तुम्ही पाण्यात ग्लास में सेवा पुन्हा असं ठेवा थोडंसं तिला तिरपी ठेवायची तुम्ही जर इथून साईडने बघितलं इथून जर तुम्ही बघितलं तुम्हाला असं दिसेल पेन्सिल ब्रेक झाली आहे खरंच पेन्सिल ब्रेक होणार आहे का नाही पण मग तरी सुद्धा तुम्हाला असं का दिसतंय क्वेश्चन कळतंय काय म्हणतोय मी सो दीज आर टू एक्सपेरिमेंट्स वन इज ऑफ कॉइन अँड वन इज ऑफ पेन्सिल आणि अजून तुम्ही जर इकडे बघितलं नीट बघा इकडे तुम्ही जर इकडून लांबून बघत असाल पाण्यामध्ये सो व्हॉट यू विल गेट की हे बघा तुम्हाला थोडं वर दिसतंय लिफ्टेड म्हणजे लिफ्टेड आहे का नाहीये त्याचं लिफ्टेड दिसतंय पण ते ऍक्च्युली पाण्यामध्येच आहे पण तरी पण सर आम्हाला असं का दिसतंय इकडे बघा सो हे जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा हे जे काही आपल्याला क्वेश्चन्स आहेत की असं का दिसत आहे इकडे पण तुम्ही बघू शकाल तारे जे असतात स्टार्स स्टार्स ट्विंकल वाय सो दिस ऑल क्वेश्चन्स का आन्सर इन द वन वर्ड दॅट इज रिफ्रॅक्शन ओके सो हेच आपण या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत व्हॉट इज दिस रिफ्रॅक्शन आणि त्याच्या संबंधित सगळ्या गोष्टी सो बिफोर स्टार्टिंग विथ रिफ्रॅक्शन आपण डायरेक्टली रिफ्रॅक्शन स्टार्ट करत नाहीये याच्या आधी तुम्ही काही स्टँडर्ड मध्ये शिकला असाल रिफ्लेक्शन ओके इन स्टँडर्ड 8th और इन स्टँडर्ड 9th यू हैव स्टडीड द रिफ्लेक्शन बट इन द स्टँडर्ड वी आर गोइंग टू स्टडी रिफ्रॅक्शन सो व्हाट इज द बेसिक डिफरेंस इन दिस टू ये रिफ्लेक्शन और रिफ्रैक्शन इन दोनों में क्या डिफरेंस है दैट वी नीड टू अंडरस्टैंड तो लेट्स फर्स्ट ट्राई टू अंडरस्टैंड व्हाट इज द रिफ्लेक्शन एंड देन वील कम टू व्हाट इज द रिफ्रैक्शन ओके तो फर्स्ट वील स्टार्ट विथ रिफ्लेक्शन तो सपोज यू हैव व्हाट दिस इज अ सरफेस ओके सॉरी थोड़ा सा रॉन्ग हो गया सरफेस ओके सो जर आपण बघितलं इकडे सो दिस इज युअर सरफेस So now, this surface, now what is happening? There is a one ray which is coming towards this surface. Ya ray kade, ya surface kade kya hota hai? Ek ray yeto hai. So now, this ray will incident at this point. Ha ray kya hota hai? Incident hota hai. Baka ek khub important hai, baka lakshat gaya. हे सगळं आपल्याला पुढे यूज होणार आहे हे वर्ड्स नीट समजून घ्या सो दिस रे इज कॉल्ड एज इन्सिडेंट रे कारण की जो इन्सिडेंट होतोय बरोबर ना इन्सिडेंट म्हणजे काय त्यावरती इन्सिडेंट झाला आणि ज्या पॉइंटला हा इन्सिडेंट होतोय त्या पॉइंटला एक मी परपेंडिक्युलर लाईन काढतोय अँड दिस परपेंडिक्युलर लाईन इज कॉल्ड एज व्हॉट दिस इज कॉल्ड एज नॉर्मल आता काय होणार आहे जसा हा लाईट इन्सिडेंट झाला सो इट विल आफ्टर द इन्सिडिंग इट विल टर्न बॅक तो पुन्हा त्याच दिशेला काय झाला परत फिरला सो दिस इज कॉल्ड एज रिफ्लेक्शन राईट अँड दिस रिफ्लेक्शन इज दिस रे इज कॉल्ड एज व्हॉट रिफ्लेक्ट
रिफ्लेक्टेड रे म्हणजे रेला आपण काय म्हणणार रिफ्लेक्टेड रे इन्सिडेंट रे रिफ्लेक्टेड रे. आता हा जो अँगल आहे हा कोण आहे इन्सिडेंट रे आहे आणि हा इन्सिडेंट रे हा तुमच्या या नॉर्मल सोबत अँगल बनवतो इकडे. या अँगलला काय नाव देणार आपण या अँगलला आपण नाव देणार अँगल ऑफ इन्सिडेंस. आणि इकडे जो अँगल बनवतोय हा कोण बनवतोय रिफ्लेक्टेड रे बनवतोय म्हणून याला आपण नाव देणार अँगल ऑफ रिफ्लेक्शन. सो होप सो आर यू क्लियर विथ दिस व्हाट इज द अँगल ऑफ इन्सिडेंस अँड व्हाट इज द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ओके हा तुमचा काय बघितला आपण इकडे रिफ्लेक्शनचा. आता रिफ्रॅक्शन मध्ये काय चेंज आहे सर रिफ्रॅक्शन मध्ये चेंज वाढणं असं आहे समजा इकडे आपण एक्झाम्पल घेऊया इकडे दिस इज अ ग्लास अगेन इन दिस ग्लास यू हॅव वॉटर कम्प्लिटली फिल्ड विथ वॉटर. नाव दिस इज युअर एअर अँड दिस इज युअर वॉटर. तर सपोज नाव there is a one ray of light which is coming from the air and which is come at this point the water madhe enter karte. Ata apan ikade kay karuya samjha the water madhe enter karat asel so let's make here water as a surface. So ja point la enter karte vaano tya point la apan ek kay karnar perpendicular line draw karnar tila ami kay mhannar normal. What I will call this as normal and this ray is again inciding that's why it will be also called as what incident ray. Pan ata hota kay baka hi light tumhi kay mhanta ki jeva ti medium change karte adhi air madhe hoti adhi water madhe jate tar tine straight gela pahije pan bano the straight janar nahi tar kay honar hai that light will be बेंड इन दिस वे ती बेंड होणार आणि ती अशा प्रकारे मूव करेल. सो व्हेनेवर लाईट इज ट्रॅव्हलिंग फ्रॉम वन मीडियम टू द अनदर इट्स जनरली चेंजेस इट्स डायरेक्शन. सो दॅट चेंज इन द डायरेक्शन इज कॉल्ड ऍज रिफ्रॅक्शन. समजाय की नाही. सो इथे रिफ्रॅक्शन झालंय मग या रेला आपण काय नाव देणार सिंपली रिफ्रॅक्टेड रे नॉट अ रिफ्लेक्टेड इज अ रिफ्रॅक्शन इज हॅपनिंग दॅट्स व्हाय इट्स कॉल्ड एज रिफ्रॅक्टेड रे. बघा काय फरक कळतोय इकडे काय झाला रिफ्लेक्शन मध्ये तो बॅक गेला इकडे काय होतोय मीडियम चेंज केल्यानंतर तो दिशा बदलतोय पण तो पुढे ट्रान्सफर होत चाललेला आहे. ओके सो सिंपली इकडे पण एक अँगल बनतोय त्याला आपण अँगल आय म्हणतो इकडे पण अँगल बनतो अँगल आर म्हणतो. पण इकडे अँगल आय चं नाव आणि अँगल आर चं नाव काय असेल अँगल आय विल बी सेम दॅट इज व्हॉट अँगल ऑफ इन्सिडेंस अँड व्हॉट विल बी द अँगल आर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. बघा एकदम छोटासा फरक आहे इकडे अँगल ऑफ रिफ्लेक्शन होतं इकडे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन. आता हे रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन मधला डिफरन्स समजला असेल सो वी विल स्टडी इन द नेक्स्ट लेक्चर ऑनवर्ड्स. ह्या रिफ्रॅक्शन बद्दल आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत पण तुम्हाला इकडे कोरिलेट करता येईल आता की ती पेन्सिल तुटलेली का दिसते तो कॉइन असा वर का दिसतो हे सगळं आपण या रिफ्रॅक्शन मध्ये शिकणार आहोत. ओके सो वी विल स्टडी दिस इन द नेक्स्ट लेक्चर्स.